संपूर्ण अभ्यासी के आपले सहज स्वागत आहे। जय हिंद। जुन्या काळात माणसाच्या तीन मूलभूत गरजा होत्या, अन्न, वस्त्र आणि निवारा। परंतु बदलत्या काळानुसार या मूलभूत गरजांमध्ये शिक्षण आणि आरोग्य याची देखील भर पडली आहे। शिक्षण ही देखील मानवाची मूलभूत गरज बनली आहे। परंतु आपल्या समाजात अजूनही असे काही घटक आहेत जे शिक्षणापासून पूर्णपणे वंचित आहेत, आणि अशा घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी ठाण्यातील समतोल फाउंडेशनने घेतली आहे। ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यामध्ये स्कूल इन बस असा अनोखा उपक्रम समतोलतर्फे राबवला जातोय। ज्या मुलांना शाळेत जाऊन शिक्षण घेणं शक्य होत नाही त्या मुलांपर्यंत शाळा पोहोचवण्याचं काम समतोल फाउंडेशनने हाती घेतलंय। स्कूल इन बस अशा नावाची संकल्पना आपण चैत्र गुढी पाडव्याच्या दिवशी यशस्वीपणे सुरुवात केली आहे। स्कूल इन बसचा खरा अर्थ आहे की बसमधली शाळा। तर ही जी बसमधली शाळा जी आहे ती जेव्हा आम्ही मुलांसंदर्भात काम करतो तेव्हा पूर्वी आम्ही रेल्वे स्टेशन आणि ह्या सगळ्या संदर्भात काम करत होतो, करत आहोत। परंतु आत्ता मूल म्हणून काम करताना जी मुलं अडचणीत आहे किंवा त्यांच्या हक्कांपासून अधिकारांपासून वंचित आहेत अशा सगळ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात, त्यांच्या सहभागितेच्या प्रवाहात जे काही त्यांचे अधिकार आहेत त्या सगळे मुलांना मिळावेत या दृष्टिकोनातून आम्ही जास्तीत जास्त वंचित राहणारी जी मुलं आहेत त्यामध्ये वीटभट्टीवरील मुलं, भटकी मुलं, ऊसतोड कामगारांची मुलं अशी ही जी सगळी मुलं हे कुटुंबाबरोबर फिरत राहतात। तर ह्या मुलांचं शिक्षण हा खूप मोठा विषय आहे। तर अशा सगळ्या मुलांना शिक्षणापाशी येण्यापेक्षा आपण शिक्षण त्यांच्यापर्यंत घेऊन जावं आणि ह्या संकल्पनेतून ही बसमधली शाळा सुरू झाली। तर जी बस आम्ही तयार केली ही प्रॉपर शाळेसारखी तयार केली आहे, ज्याच्यामध्ये बेंचेस आहेत, ज्यामध्ये बाकी स्क्रीन आहेत, बोर्ड आहेत, मुलांना लागणारं सर्व साहित्य आहे, त्याचबरोबर मुलांना लागणारा खाऊ आहे, औषधं आहेत आणि त्यांना शिकवणारे जे कार्यकर्ते आहेत ते प्रशिक्षित कार्यकर्ते आहेत। तर अशा प्रकारची ही बस ही साधारणपणे 5 वीटभट्टी मिळून एका ठिकाणी असेल, म्हणजे एक सेंटर असेल ज्या ठिकाणी 5 वीटभट्ट्या असतील त्या सेंटर त्या वीटभट्टीवरील मुलं त्या ठिकाणी जमा होतील। साधारण कार्यकर्ते आपले ती मुलं जमा करतील। ह्या संदर्भात आमचा सर्वे पण झाला आहे आणि 350 आसपास तिथे मुलं आहेत की जी शिक्षणापासून वंचित आहेत आणि अशा 25 मुलांची एक बॅच अशा प्रकारे ह्या स्कूलची संकल्पना आहे। कारण बस आमची 30 सीटर आहे तर त्यामुळे बाकी सगळं डिझाईन करून 25 मुलं त्या ठिकाणी बसतात, तर त्यामुळे 25 मुलांची एक बॅच अशा दोन ठिकाणी बसेस दिवसभरामध्ये फिरते। तर एक सकाळी बॅच होते, एक दुपारी बॅच होते। तर साधारणपणे आत्ता दोन ग्रुपला घेऊन काम सुरू आहे मुरबाड भागामध्ये, म्हणजे मुरबाड तालुका आणि कल्याण तालुका अशा दोन्ही भागात ही बस आत्ता काम करते। समतोलचं जे केंद्र आहे मन परिवर्तन केंद्र हे कल्याणमधील मामनोली ह्या ठिकाणी असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी ह्या सगळ्या हे काम करताना जो सेंटर आहे तो आमचा त्या केंद्रामध्ये असल्यामुळे इतर अनेक विषय मुलांसंदर्भातले त्यांना हाताळता येतात आणि मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहे। हे करताना कदाचित वीटभट्टी मालक आम्हाला विरोध करतील, इतर काही गोष्टी होऊ शकतात, म्हणून महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प सुरू आहे। सर्व काही जो काही खर्च आहे, निधी आहे, हा सर्व समतोल म्हणूनच होणार आहे। फक्त एक सपोर्ट सिस्टम म्हणून शासनाच्या डिपार्टमेंटशी आम्ही जुडलेलो आहोत। स्कूल इन बसची नेमकी रचना कशी आहे याविषयीची अधिक माहिती समतोल फाउंडेशनच्या कोऑर्डिनेटर सुमन शेवाळे यांनी लोकन्यूजशी संवाद साधताना दिली। मी समतोल फाउंडेशनमधून सुमन बोलते। समतोलमधून जे मुलांसाठीचे जे कार्यक्रम चालतात त्याचं प्रोग्रामिंग आणि कोऑर्डिनेशन आणि इम्प्लिमेंटेशन बघते मी, आणि ह्याच्यामध्ये आत्ता आम्ही गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर स्कूल इन बस हा प्रोजेक्ट आम्ही सुरुवात केली, जो शोभायात्रेमध्ये, ठाण्याच्या शोभायात्रेमध्ये आमचा स्कूल इन बस प्रोजेक्ट आम्ही दाखवला। त्याच्यामध्ये बस जी होती आमची त्याच्यामध्ये काय काय सुविधा आम्ही मुलांसाठी केलेल्या आहेत
त्यामध्ये आत्ता उन्हाळ्याचे दिवस आणि पूर्ण बंद बसमध्ये मुलांना बसण्यासाठी बेंचे सीट्स आणि मग त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी बेंच तयार केलेले आहेत. फळा ठेवलेला आहे, फॅन, लाईट्स आणि पडदे याच्यामुळे की मुलांना एक चांगलं वातावरण अभ्यासासाठी मिळेल. आणि फीस बस अशा बस स्कूलिंग बसचा महत्त्व असं आहे की मुलं शाळेपर्यंत जी येऊ शकत नाहीत त्या मुलांपर्यंत शाळा त्या मुलांपर्यंत शाळा जाणार आणि मुलांना शिक्षण देणार ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याला असं वाटतं की मुलं सगळी शाळेतच जातात आणि शिकतात, पण मुलांच्या घरापर्यंत शाळा नेऊनही मुलं शाळेत शिकू शकतात ही एक संकल्पना आम्हाला थोडी हवी करायची होती. कारण वीटभट्टीवरची मुलं आम्ही बरीच बघितलेली आहेत. ऊसतोडमधली ह्याच्यातली जी काही मुलं असतात त्यांना शाळेत जाताच येत नाही, कारण सातत्याने ते प्रवास करीत असतात. 6 महिने एका ठिकाणी, 6 महिने दुसऱ्या ठिकाणी असतात, त्यामुळे ह्या मुलांना शाळेपासून ही वंचित असतात. अशा मुलांना आम्ही ही सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. स्कूल इन बसचा अनुभव घेतलेल्या चिमुकल्यांनी देखील लोकन्यूजशी बातचीत करताना आपला आनंद व्यक्त केला. नमस्ते दीदी, नमस्ते सर, माझं नाव शिवायल्लप धोत्रे. गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही पिकनिकला गेलतो, खूप मजा आली. तिथं डान्स, नाच आणि खेळ पण खूप खेळलो. बसमध्ये चांगला वाटला. आणि हे AC पडदे आणि तिथं बसवरती क ख ग आई ते सर्व लिहिलेले. नमस्ते दीदी, नमस्ते सर. बस में हम लोग वहाँ पे पिकनिक गए थे. वहाँ पे हम लोग गुढीपाडवा के दिन गए थे. वहाँ पे हम लोग बुक देखे और ब्लैक बोर्ड देखे और वहाँ पे पढ़ने के लिए अच्छी अच्छी सुविधा थी. फैन लगा था और पर्दा लगा था और अच्छी हवा आई थी और बेंच भी बना था कुर्सी पे. मी 7वीत आहे, इयत्ता 7वी. आम्ही गेलतो तर आम्हाला तिथं मजा येत होती. आम्ही तिथं खेळत होतो, अभ्यास केला आम्ही तिथं. काय काय खाल्लं तिथं, पडदा होता, फॅन होता तिथं ठेवून आम्ही वही घेऊन गेलतो. तिथं जाऊन आम्ही अभ्यास करत होतो. तिथं गेलो आम्ही, खेळलो थोडं, आम्ही गाणे बोलले, आम्ही अभ्यास केला तिथे जाऊन.